13 तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहे HTML बिल्डिंग ब्लॉक्स। ज्यावेळेस आपण एखादा वेबपेज बनवत असतो ते वेबपेज बनवत असताना ज्या बेसिक गोष्टी गरजेच्या आहेत आपल्याला तर त्या गोष्टी म्हणजे काय असतं बिल्डिंग ब्लॉक्स। सपोज आपल्याला काय करायचं आहे एखादी भिंत बांधायची आहे, जर भिंत बांधायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्या ज्या गोष्टी लागतील म्हणजे काय काय लागणार आहे भिंत बांधायचं असेल सिमेंट असेल विटा असतील वाळू असतील पाणी असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी आपल्याला ज्या ज्या गरजेच्या आहेत त्या लागेल। त्याच्यानंतर काय लागेल त्याची हाईट लागेल विड्थ लागेल कलर लागेल म्हणजे त्याचे ॲट्रिब्यूट पण लागतील आपल्याला आणि ॲक्च्युअली ज्यावेळेस आपण त्या सगळ्या गोष्टी एकत्र करणार त्याच्यानंतर आपली एक भिंत तयार होणार। त्या पद्धतीनं जर सपोज आपल्याला एखादं वेबपेज बनवायचं आहे तर वेबपेज बनवण्यासाठी पण काही बेसिक गोष्टी लागतील ज्याच्याशिवाय आपण वेबपेज बनवू शकणार नाही। तर त्या पद्धतीने आपल्याला HTMLमध्ये काही बिल्डिंग ब्लॉक्स आहेत तर ते बिल्डिंग ब्लॉक्स आपण याच्यामध्ये पाहणार आहे। तर टोटल 3 बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, पहिला आहे टॅग्स, दुसरा आहे ॲट्रिब्यूट्स आणि तिसरा आहे इलिमेंट। तर टॅग म्हणजे काय, तर जसं भिंत बांधण्यासाठी आपल्याला विटा असतील सिमेंट असेल वाळू असेल हे जे बेसिक गोष्टी गरजे आहेत ते म्हणजे आपले झाले टॅग्स। जसे HTMLमध्ये आपल्याला टॅग्स प्रोव्हाइड केलेत म्हणजे लेस दॅन आणि ग्रेटर दॅन हे अँगल ब्रॅकेट्स आहेत, त्याच्यामध्ये एक वर्ड आपण प्लेस करतो जो की वर्ड रिझर्व असतो, त्या वर्डचा वापर करून आपण काय करतो तर जे काय त्याचं प्रीडिफाईंड मीनिंग आहे ते प्रीडिफाईंड मीनिंग यूज करायचा प्रयत्न करतो आपल्या वेबपेजवरती। जसं की HTMLचा एक टॅग आहे, जर आपल्याला आपला जो कोड आहे तो HTML टॅगमध्ये जर टाकायचा असेल म्हणजे HTMLचा टॅग सांगायचा असेल त्यासाठी आपण वापरतो HTML टॅग। हेड आहे, टायटल आहे, बॉडी आहे, HTMLच्या पेजला टायटल द्या असेल त्याचं टायटल टॅग आहे, टेबल ॲड करायचं असेल तर टेबल टॅग आहे, इमेज ॲड करायचं असेल तर IMG टॅग आहे, ऑडिओ व्हिडिओ फॉर्म आपल्याला भरपूर टॅग्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये, त्या टॅगचा वापर करून आपण काय करू शकतो एखादं वेबपेज इझिली डिझाईन करू शकतो। त्याच्यानंतर ॲट्रिब्यूट, ॲट्रिब्यूट म्हणजे काय, जसं भिंत बांधायचे त्याला हाईट आहे विड्थ आहे कलर आहे त्या पद्धतीने पण आपण वेबपेज एखादं डिझाईन करतो त्यावेळेस आपलं जे वेबपेज असतं त्या वेबपेजमध्ये काही कंटेंट असतील त्या कंटेंटला काहीतरी ॲट्रिब्यूट्स असतात म्हणजे सपोज एखादं फॉन्ट असेल फॉन्टची हाईट असेल विड्थ असेल, एखादी इमेज असेल इमेजची हाईट असेल विड्थ असेल किंवा एखादा व्हिडिओ असेल व्हिडिओची हाईट असेल विड्थ असेल, एखादा सोर्स असेल जिथं तुम्हाला व्हिडिओ किंवा इमेज लोड करायचे तर ते काही ॲट्रिब्यूट्स आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो HTML टॅगसोबत। आणि त्याच्यानंतर आहे इलिमेंट्स, तर इलिमेंट्स म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल इलिमेंट इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट जो आहे आपला HTML पेजवरचा तो म्हणजे आपण काय कन्सिडर करतो इलिमेंट्स कन्सिडर करतो। तर वन बाय वन बघूयात, तर टॅग म्हणजे काय, अँड HTML टॅग सराउंड्स द कंटेंट अँड अप्लाय मीनिंग टू कंटेंट म्हणजे काय करतो आपण लेस दॅन आणि ग्रेटर दॅन हे अँगल ब्रॅकेटच्या मध्ये एक वर्ड प्लेस करतो आणि तो वर्ड जो असतो त्याचा मीनिंग असतो प्रीडिफाईंड, जसं की आपण बाकीच्या लँग्वेजमध्ये बघितलं कीवर्ड्स त्या पद्धतीनं आपल्याला इथं वर्ड्स असतात ते वर्ड्स रिझर्व असतात आणि ते वर्ड आपण यूज करून त्याचं जे काय प्रीडिफाईंड मीनिंग आहे ते प्रीडिफाईंड मीनिंग यूज करतो ज्यावेळेस तो वर्ड जो आहे तो आपण लेस दॅन आणि ग्रेटर दॅन ब्रॅकेटमध्ये प्लेस करेल अँगल ब्रॅकेटमध्ये प्लेस करेल त्यावेळेस त्याची फंक्शनॅलिटी परफॉर्म होते। इट इज रिटन बिटवीन लेस दॅन अँड ग्रेटर दॅन ब्रॅकेट्स, त्यालाच आपण काय म्हणतो अँगल ब्रॅकेट्स म्हणतो। त्याच्यानंतर आहे ॲट्रिब्यूट्स, अँड ॲट्रिब्यूट इन HTML प्रोव्हाइड्स एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट दी इलिमेंट, म्हणजे जे काय इलिमेंट्स आहेत, इलिमेंट्स म्हणजे काय असते की आपला स्टार्ट टॅग असेल एंड टॅग असेल किंवा आपले जे काय कंटेंट असेल त्याला आपण काय म्हणतो इलिमेंट म्हणतो। म्हणून मागाशी काय म्हटलं तुम्हाला की एव्हरी इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट ऑन HTML पेज किंवा HTML डॉक्युमेंट त्यालाच आपण काय म्हणतो तर इलिमेंट म्हणतो। आणि इलिमेंटबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगायचं काम कोण करतं, ॲट्रिब्यूट करतं, म्हणजे त्याचा कलर कसा असेल, त्याची हाईट काय असेल, विड्थ काय असेल, त्याची फॉन्ट साईज काय असेल, फॉन्ट फॅमिली काय असेल, बॅकग्राऊंड काय असेल म्हणजे बॅकग्राऊंड कलर असेल बॅकग्राऊंड इमेज असेल तर ते आपण याच्यामध्ये स्पेसिफाय करतो। अँड इट इज अप्लायड विद इन दी स्टार्ट टॅग, ॲट्रिब्यूट कुठं आपण अप्लाय करतो स्टार्टिंग टॅगला अप्लाय करतो। अँड HTML ॲट्रिब्यूट कंटेन्स टू फील्ड्स नेम अँड व्हॅल्यू, ॲट्रिब्यूट हॅज नेम अँड ॲट्रिब्यूट हॅज अ व्हॅल्यू, म्हणजे आपलं काय कर सपोज स्टाईल चेंज करायचे तर स्टाईल काय झालं त्याचं नेम झालं आणि आपल्याला सपोज ते स्टाईल कलर चेंज करायचं एखाद्या फॉन्टचा तर कलर आणि त्याची जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू म्हणजे एखादा कलर रेड असेल तर ते काय झाली व्हॅल्यू, म्हणजे ॲट्रिब्यूटला नेम असतं आणि व्हॅल्यू असतं। आणि हे जे आहे ते आपण स्टार्ट टॅगवरती अप्लाय करतो। टॅगचे दोन टाईप आहेत, एक आहे सिंग्युलर टॅग आणि दुसरा आहे पेअर्ड टॅग। तर ज्यावेळेस आपण पेअर्ड टॅग वापरतो त्याच्यावेळेस आपण सुरुवातीला ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग वापरतो, जिथं ओपनिंग टॅग आहे तिथं आपण काय करतो ॲट्रिब्यूट अप्लाय करतो। तर टॅगचे टाईप वगैरे जे आहे ते कोणकोणते टॅग सिंग्युलर आहेत पेअर्ड आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे। हे झालं ॲट्रिब्यूट्स आणि त्याच्यानंतर आहे इलिमेंट्स। आणि HTML इलिमेंट इज अ इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट ऑफ अन HTML
फाइल. इन HTML फाइल एवरीथिंग रिटर्न विद इन टैग्स आर कन्सिडर्ड ऐज HTML एलिमेंट्स. जसं की आत्ता सांगितलं तुम्हाला इंडिविजुअल कंपोनेंट जे आहेत आपले HTML फाइलवरचे किंवा HTML डॉक्युमेंटवरचे त्याला आपण काय कन्सिडर करतो, एलिमेंट्स कन्सिडर करतो. जसं की ओपनिंग टॅग असेल, क्लोजिंग टॅग असेल, त्याच्यामधले कंटेंट असतील, हे सगळं काय कन्सिडर करणार आपण, एलिमेंट्स इन HTML. तर एक बेसिक एक्झाम्पल बघूया की हा आहे सिंटॅक्स. सिंटॅक्समध्ये काय करतो की टॅगचं नाव, जे काय तुम्हाला टॅगचं नाव असेल ते, सपोज असेल H1 हा हेडिंग टॅग आहे, तर आपण पुढं पाहणार आहे ते पण. तर H1 त्याच्यानंतर ॲट्रिब्यूट आपल्याला सपोज काय चेंज करायचं आहे, तर त्याचं स्टाईल चेंज करायचं आहे. तर ॲट्रिब्यूट नेम काय असेल, स्टाईल असेल, आणि ॲट्रिब्यूट व्हॅल्यू तर कलर रेड ग्रीन ब्ल्यू, जे काय कलर आपल्याला सेट करायचे ते त्याचे काय असेल, व्हॅल्यू असेल. म्हणून आपण काय म्हणतो, ॲट्रिब्यूट हॅज अ नेम अँड ॲट्रिब्यूट हॅज अ व्हॅल्यू. त्याच्यानंतर जे काय कंटेंट आपल्याला लिहायचे, जे ब्राउझरवरती आपल्याला डिस्प्ले करायचे, ते कंटेंट आपण प्लेस करतो, आणि त्याच्यानंतर जो टॅग ओपन केला तोच सेम टॅग आपल्याला क्लोज करावा लागतो. ठीक आहे, तर याचं जर एक्झाम्पल बघितलं तर H1 हा टॅग आहे आपला, आणि त्याची स्टाईल आपल्याला चेंज करायची आहे. तर स्टाईल काय आहे, त्याचा कलर चेंज करायचा आहे. काय करायचं आहे, कलर चेंज करायचा आहे. मग स्टाईल हे काय झालं, ॲट्रिब्यूट नेम झालं, आणि कलर ब्ल्यू ही त्याची व्हॅल्यू झाली. ज्यावेळेस आपला हॅलो HTML हे आपण लिहिल, आणि हे हा जो सेम कोड आहे H1 स्टाईल इज इक्वल टू डबल कोडमध्ये कलर ब्ल्यू आणि हॅलो HTML H1चा क्लोजिंग, हे ज्यावेळेस आपण HTMLच्या डॉक्युमेंटमध्ये प्लेस करेल त्यावेळेस आपल्याला ब्राउझरवरती हॅलो HTML डिस्प्ले झालेलं दिसेल, ते पण कशा मध्ये, तर ब्ल्यू कलर मध्ये. तर हे आहेत बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स. जसं की तुम्हाला सांगितलं की एखादी भिंत बांधण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, म्हणजे त्या बिल्डिंगचे ब्लॉक्स असतील, त्या पद्धतीने आपल्या HTMLचं जे पेज असेल त्या HTMLच्या पेज बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते सगळे म्हणजे काय असतात, HTML बिल्डिंग ब्लॉक. तर तीन बिल्डिंग ब्लॉक बघितले आपण, टॅग, ॲट्रिब्यूट आणि एलिमेंट. तर ह्याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन आपण ॲट्रिब्यूट कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो, ॲट्रिब्यूट कोणते कोणते आहेत, त्या त्या व्हिडिओमध्ये जसं जसं आपल्याला गरज पडेल त्या त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. आणि जे काय टॅग्स आहेत ते टॅग्स आपण त्याच्यावरती काम करणार आहे. कम्प्लीट HTMLमध्ये आपण टॅगवरतीच काम करतो आणि फक्त टॅगचा वापर करतो. जर आपल्याला फ्रंट एंड म्हणजे युजरला दिसणारा एखादा पेज, ब्राउझरवरती जे कंटेंट दिसतात ते जर दाखवायचे असतील आपल्याला, तर ते आपण कशामध्ये प्लेस करतो, तर टॅग्समध्ये प्लेस करतो. तर डिफरंट टॅग्स आहेत, हेडिंग टॅग्स आहेत, फॉर्मॅटिंग टॅग्स आहेत, टेबल टॅग्स आहेत, त्याच्यानंतर लिस्ट टॅग्स आहेत, इमेजसाठी, ऑडिओसाठी, व्हिडिओसाठी, मल्टीमीडिया टॅग्स आहेत, भरपूर टॅग्स आहेत. ते टॅग्स आपण वन बाय वन पाहणार आहे. तर या व्हिडिओपुरतं एवढंच. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या मराठी प्रोग्रामर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.